नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित एक प्रश्न आपण बघणार आहोत काय प्रश्न बघा सन अठराशे चौऱ्याऐंशी च्या फॅक्टरी कमिशन समोर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या मागण्या ठेवल्या होत्या अपर्याय दर रविवारी सुट्टी असावी हा जो पर्याय आहे मला वाटतं याबाबत अनेकांना माहिती असते कारण पुढे ही गोष्ट इम्प्लिमेंट देखील झाली आणि त्यामुळे रविवारची सुट्टी जी काय आहे ती कामगारांना मंजूर झाली आपण नारायणराव लोखंडेंना कामगार चळवळीचे जनक महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक म्हणूनही ओळखतो आणि त्यांच्या बाबतीतली ही जी फॅक्ट आहे की रविवारची सुट्टी मिळणे ही बहुसंख्य कॅन्डिडेट्सना माहीत असते त्यामुळे अ जो पर्याय आहे तो करेक्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब काय आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा अशी कामाची वेळ असावी तर अशी कोणतीही मागणी किंवा शिफारस नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली नव्हती क महिला आणि पुरुषांना समान वेतन असावे अशी ही कोणती मागणी नारायण मेघाजी लोखंडे यांनी फॅक्टरी कमिशन समोर केली नव्हती त्यामुळं उत्तर जे आहे ते फक्त अ असं आहे मग आता ब आणि क चुकीचं काय दिलंय तिकडे तर दर रविवारी सुट्टी असावी ही पहिली मागणी करेक्ट आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी या फॅक्टरी कमिशन समोर पाच मागण्या ज्या काही आहेत त्या ठेवल्या होत्या महत्वाच्या पाच त्यापैकी पहिली आपण पाहिली की, की दर रविवारी सुट्टी असावी आता हा जो आयोग आहे हा मुंबई सरकारनं जो त्यावेळेचा कलेक्टर आहे कलेक्टर मुलक कलेक्टर मुलक याच्या अध्यक्षतेखाली बसवला होता त्यालाच आपण अठराशे चौऱ्याऐंशी चा फॅक्टरी कमिशन असं म्हणतो पहिली मागणी आपण पाहिली की दर रविवारी सुट्टी असावी दुसरी मागणी काय होती रोज अर्धा तास सुटी द्यावी रोज अर्धा तास किंवा तीस मिनिट जे काही आहे ती कामगारांना सुट्टी असावी तिसरी मागणी काय त्यांनी केली होती की कामाची जी वेळ आहे ती सकाळी साडेसहापासून म्हणजे सकाळी साडेसहा साडेसहा एम असं आपण म्हणू शकतो साडेसहापासनं सूर्यास्तापर्यंत काम करून घ्यावं म्हणजे आता आजच्या दृष्टीने हे पाहिलं तर तसंही हे शोषणात्मकच आहे पण तेव्हा ही मागणी करणं एक प्रकारे क्रांतिकारकच होतं कारण युरोपमध्ये जी तथाकथित औद्योगिक क्रांती झाली तर त्यावेळेला जसं तिथे राबवून घेतलं जायचं कामगारांना आणि या कामगार वर्गामध्ये मग स्त्रिया असत लहान मुलं असत पुरुष तर होतेच तर यांना ज्या पद्धतीने अगदी जनावरांसारखी वागणूक देऊन त्यांचं शोषण केलं जाईल त्यांना पिळवटून काढलं जाईल तशाच पद्धतीने भारतात देखील त्यांच्याकडून काम करून घेतलं जाईल कामाच्या वेळा ज्या काही आहेत त्या फिक्स नसत म्हणजे काम कधी सुरू होणार कधी संपणार याचे काही नियम नव्हते तर त्याशा परिस्थितीत सकाळी साडेसहा ते सूर्यास्तापर्यंत ही कामाची वेळ ठरवणं म्हणजे एक प्रकारे त्याला मर्यादा आणणं ही मागणी त्या काळात क्रांतिकारक होती त्यामुळं इतिहासातील कोणतंही तथ्य किंवा फॅक्ट जे काही आहे तर त्या त्या वेळेच्या किंवा त्या काळामध्ये जाऊन त्याची तपासणी आपण केली पाहिजे आज या सगळ्या काळात उभं राहून जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर बऱ्याचदा आपली चुकामुख होणं किंवा आपल्या दृष्टिकोनामध्ये काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते सकाळी साडेसहा ते सूर्यास्त अशी कामाची वेळ असावी अशी त्यांची तिसरी मागणी होती चौथी मागणी होती ती होती पगाराच्या संदर्भात की पंधरा तारखेच्या आत कामगारांना पगार जो काही आहे तो मिळावा म्हणजे पगार एक प्रकारे त्यांचा वेळेवर व्हावा ही एक मागणी त्याच्यामध्ये केली होती आणि शेवटची मागणी जी त्यांनी केली आहे ती महत्वाची आहे की गिरणीत काम करताना जर एखाद्या कामगाराला दुखापत झाली गिरणीत काम करताना जर एखाद्या कामगाराला दुखापत झाली तर त्याला पगारी रजा मिळावी तर त्याला पगारी रजा मिळावी आणि त्याचा जर हातपाय तुटला म्हणजे त्याला जर अशी काही दुखापत झाली की ज्याच्यातनं तो सावरू शकत नाही त्याला मोठी इजा झाली तर त्याच्या निर्वाहाची तजवीज जी काही आहे ती करण्यात यावी म्हणजे अशा प्रकारे कामगारांचं कल्याण साधलं जाईल अशा पाच मागण्या सन अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी तत्कालीन फॅक्टरी कमिशन समोर ठेवल्या होत्या त्यातली पहिली आपण पाहिली की रविवारची सुट्टी असावी रोज तीस मिनिटांचा ब्रेक असावा सकाळी साडेसहा ते सूर्यास्त अशी कामाची वेळ असावी पगार जो आहे तो पंधरा तारखेच्या आत व्हावा आणि दुखापत झाली तर त्याला पगारी रजा मिळावी आणि जर त्याला हातपाय मोडला म्हणजे त्याला जर काही एक आपण म्हणू शकतो की त्यातनं तो काही डिसेबिलिटी जर त्याला आली तर त्याच्या निर्वाहाची उदरनिर्वाहाची तरतूद जी आहे ती करण्यात यावी आता ह्या ज्या मागण्या होत्या ना ज्या नारायण मेघाजी लोखंडे यांनी केल्या होत्या तर त्या काही अशा त्यांनी स्वतःच्या मनानं ठरवलेल्या नवत्या त्यांनी गिरणी ज्या काही होत्या तिथल्या जे कामकरी लोक होते किंवा कष्टकरी लोक होते त्यांचं एक ते नेते व त्यांच्याकडे होतं त्यांचं नेतृत्व म्हणून साडेपाच हजार कामगारांच्या सह्यानिशी म्हणजे साडेपाच हजार कामगारांच्या सह्यानिशी ह्या मागण्या त्यांनी फॅक्टरी कमिशन समोर ठेवल्या होत्या आणि साधारणतः जर तुम्ही पाहिलं तर असं नाही की नुसत्या त्या सह्या घेतल्या होत्या परळ आणि भायखळा हे जे काही मुंबईतले भाग तुम्हाला जर माहीत असतील तर या परळ आणि भायखळा या भागामध्ये त्याच्यासाठी नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या सभा घेतल्या होत्या आणि त्या सभांमध्ये कामगारांचं जे मत आहे ते मत घेऊन या मागण्या त्यांनी फॅक्टरी कमिशन समोर ठेवलेल्या आहेत त्यामुळं किती सर्वसमावेशक पद्धतीने या पाच मागण्या नारायण मेघाजी लोखंडेंनी फॅक्टरी कमिशन समोर ठेवल्या आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच म्हणजे मुंबईमध्ये गिरणी कामगारांची चळवळ सुरू करणारे नेते म्हणून सुद्धा आणि कामाची पद्धत सुद्धा त्यांची न्याय्य होती डेमोक्रॅटिक होती आणि म्हणून त्यांना आपण महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक अशी जी काही पदवी किंवा उपाधी देतो ती त्या अर्थानं सार्थ ठरते धन्यवाद